आणि आता न्यूज 18 लोकमत विशेषला सुरुवात करूयात. मनोज जरांगे आणि छगन भुजबळांमधील संघर्ष लवकर थांबण्याची चिन्ह नाहीयेत. नुकतंच मंडल आयोगाला कोर्टात आव्हान देण्याचा इशारा मनोज जरांगे यांनी दिला होता आणि त्यावरून भुजबळांनी जरांगेंना प्रति आव्हान दिलेलं आहे. पाहूयात. भुजबळांचं जरांगेंना प्रति आव्हान. त्यांची हिंमत असेल ना तर त्यांनी मंडल आयोगाच्या विरुद्ध जे आहे आवाज द्यावा आणि त्याच्याविरुद्ध कारवाई करावी. मंडल आयोगावरून रंगला सामना. मंडल आयोगाला जो आहे संपवण्याचं काम त्यांनी करून दाखवत त्याची हिंमत असेल तर माझं चॅलेंज आव्हान आहे त्यांना. मनोज जरांगे यांनी दिला होता इशारा. सगळ्यात कायदेशीर टाका पटका झाला. मंडल कमिशन चॅलेंज करणार मी. यांनी नुसतं दाखल करू द्या. आता ह्यो बैठक घ्यायला लागलाय ना, त्याला बैठक मंडल कमिशन चॅलेंज करणार. छगन भुजबळ यांनी थोपटले दंड. त्यांच्या एवढा ज्ञानी जो आहे हिंदुस्थानात दुसरं कोणी आहे का? आणि ताकद पण खूप आहे ना. जरांगेंचा भुजबळांवर पलटवार. आम्हाला गोरगरीबाचं वाटलं नाही करायचं. कोणाच्या लेकराचं वाटलं करून आमचे पोर आम्हाला नाही मोठे करायचे. मंत्री छगन भुजबळ आणि मनोज जरांगे पाटील यांच्यातल्या संघर्षाला चांगलीच धार आली आहे. छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटील यांना थेट आव्हान दिलं. मंडल आयोगावरून या दोन्ही नेत्यांमध्ये आव्हान प्रति आव्हानाचा सामना रंगला आहे. नुकतेच मनोज जरांगे यांनी मंडल आयोगाला आव्हान देण्याचा इशारा दिला होता. कायदा टिकवण्याची जबाबदारी मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री घेतली त्याच्या माझ्या उत्साह आहे. दोघांनी मराठ्यांच्या सगळ्यात कायदेशीर दगा फटका झाला. मंडल कमिशन चॅलेंज करणार मी. यांनी नुसतं दाखल करू द्या. आता ह्यो बैठक घ्यायला लागलाय ना, त्याला बैठक मंडल कमिशन चॅलेंज करणार मी. पण मी जोपर्यंत जीवन देणार तोपर्यंत मराठ्यांचे किती त्यांनी कोर्टात याचिका दाखल करू द्या, काही करू द्या, मी तोपर्यंत मराठ्यांना पुन्हा लढाई उभा करीन मी. मनोज जरांगे यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं मराठा आरक्षणाच्या कुणबी नोंदींसंदर्भात अध्यादेश जारी केलाय. मराठा समाजातील कुणबी नोंदी असलेल्या व्यक्तींच्या सगळ्या सोयऱ्यांना कुणबी जात प्रमाणपत्र मिळण्याचा मार्ग मोकळा झालाय. मात्र या अध्यादेशाला ओबीसी संघटनांनी न्यायालयात आव्हान दिलंय आणि यावरूनच भुजबळ आणि जरांगे यांच्यात शाब्दिक कलगीतुरा रंगला. आता भुजबळ यांनी मनोज जरांगे यांना खुलं आव्हानच दिलंय. त्यांची हिंमत असेल ना तर त्यांनी मंडल आयोगाच्या विरुद्ध जे आहे आवाज द्यावा आणि त्याच्याविरुद्ध कारवाई करावी आणि मंडल आयोगाला जो आहे हा संपवण्याचं काम त्यांनी करून दाखवत त्याची हिंमत असेल तर माझं चॅलेंज आव्हान आहे त्यांना. छगन भुजबळ यांच्या या आव्हानावर मनोज जरांगे यांनी सूचक प्रतिक्रिया दिली. एक वयानं मथरा माणूस म्हणून एक त्यांनी असे चॅलेंज देऊ नये. कारण मंडल कमिशन स्वीकारलेलं नाही ना, आम्हाला गोरगरीबाचं वाटलं नाही करायचं. कोणाच्या लेकराचं वाटलं करून आमचे पोर आम्हाला नाही मोठे करायचे, नाही करायचे. कारण आम्ही सुद्धा काहीतरी आमच्याकडं पुरावा असल्याशिवाय नाही बोलत. आम्ही सुद्धा आम्हाला नाही वाटलं करायचं. गोरगरीब महाराष्ट्रातल्या ओबीसी बांधवांना त्याला एकदा समजून सांगावं, तुझ्या राजकीय स्वार्थापोटी तो गोरगरीब पोरांचं नको वाटलो. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जरांगे यांनी मुंबईच्या आझाद मैदानावर उपोषणाची घोषणा केली होती. तसंच मुंबईत मोठ्या संख्येनं मराठा बांधव सुद्धा सहभागी होणार असल्याचा दावा केला होता. त्यावरून सुद्धा भुजबळ यांनी जरांगे यांना टोला लगावला. त्यांच्या एवढा ज्ञानी जो आहे हिंदुस्थानात दुसरं कोणी आहे का? आणि ताकद पण खूप आहे ना. 3 कोटी लोक मराठा ते मुंबईत आणणार होते. ते बघितले सगळ्यांनी 3 कोटी किती आहे तिकडे, त्या वाशीला सुद्धा. म्हणजे ज्याला लाख म्हणजे समजत नाही आणि कोटी म्हणजे समजत नाही अशी माणसं जे आहे मंडल आयोगाला देशामध्ये विरोध करणार आहे. मनोज जरांगे पाटील आणि भुजबळ यांच्यात शाब्दिक सामना रंगण्याची ही काही पहिली वेळ नाही. यापूर्वी जरांगे यांच्या आंदोलनादरम्यान असाच संघर्ष काही वेळेला पेटल्याचं पाहायला मिळालं. आता पुन्हा एकदा या संघर्षाला तोंड फुटलंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.